नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेल्या 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या गायत्री सोनवणे यांची आज आमदार राजूमामा भोळे यांनी भेट घेतली। महाराष्ट्रातील महिला बचत गट व मायक्रो फायनान्स गटांचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी गायत्री सोनवणे यांचे आंदोलन सुरू आहे। गायत्री सोनवणे यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार राजूमामा भोळे यांनी या बचत गट व मायक्रो फायनान्सचे वसुली अधिकारी दमदाटी करतात, धान्य बंद करू, मुलांना शाळेतून काढू अशा प्रकारे धमकावून असभ्य वागणूक देतात, हे चुकीचे आहे। एकीकडे कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन शासन करते व दुसरीकडे बँका कर्ज वसुलीची सक्ती करतात। शासनाने संबंधित प्रकरणात लक्ष घालून व्याज तसेच कर्ज माफ करून यावर तोडगा काढला पाहिजे असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे असे आश्वासन आमदार राजूमामा भोळे यांनी या प्रसंगी दिले। ते मायक्रो फायनान्स आणि बचत गटाच्या कशेस होतात, त्यांची ते काही मानसिकता आहे काही पैसे भरायचे, पण त्यांचे जे काही वसुली अधिकारी ते त्यांना दमदाटी करताय, मुलांना शाळेतून काढून टाकू, धान्य बंद करून टाकू अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत। आणि मला वाटतं हे चुकीचं आहे। एकीकडे कोरोनासारखी महामारी चालू, एकीकडे शासन म्हणतं कोरोनाचे नियम पाळा, आणि एकीकडे कर्ज वसुली सक्तीसाठी मला वाटतं बँका प्रयत्न करतायत। तर शासनाला विनंती आहे की बा शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून आज यांना काहीतरी मदत दिली पाहिजे आणि यांना काहीतरी कर्ज माफ व्याज माफ करून मला वाटतं तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे। आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो आहे, RD साहेबांशी बोललेलो आहे, खासदारांशी बोललेलो आहे आणि याच्यातून मला वाटतं पर्व बैठक घेऊन आम्ही 100% मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।